स्टार्ट। मित्र हो, मी श्रीपाल सबनीस बार्शीच्या या भगवंताच्या नगरीमध्ये दिनांक 13 आणि 14 फेब्रुवारीला अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि कवी फुलचंद नागटिळक प्रतिष्ठान या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या संमेलनाचे अध्यक्ष राजा माने असून त्याचं उद्घाटन करण्याची जबाबदारी या संयोजक मंडळीने माझ्यावर टाकलेली आहे। संयोजकामध्ये प्रामुख्याने शोभाताई घुटे आहेत, स्वागताध्यक्ष आहेत त्या, फुलचंद नागटिळ संयोजक आहेत आणि त्यांच्या सोबतीनं संभाजी घाटगे हे पण प्रमुख अशा प्रकारच्या संयोजकाच्या भूमिकेत आहेत। बार्शीला हे होणारं संमेलन 17व्या क्रमांकाचं आहे। ग्रामीण माती आणि ग्रामीण संस्कृतीचा सुगंध भारताच्या नकाशात सर्वदूर पोहोचवण्याच्या दृष्टीनं 16-17 वर्षाची या संस्थेची तपश्चर्या आणि शरद गोरे यांचं मार्गदर्शन या संस्थेला मिळाल्यामुळं अशा प्रकारच्या संमेलनाची यशस्वीता ही अत्यंत आवश्यक आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारचा हा सांस्कृतिक सोहळा भगवंतांच्या नगरीमध्ये संपन्न होताना सर्व बार्शीकर तर हजर राहतीलच, पण बार्शी तालुक्यातील आणि आसपासच्या सर्व परिसरातील लोकांनी या साहित्य संमेलनाचा आणि सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद सगळ्यांनी घ्यावा अशी माझ्यासारख्या एका अभ्यासकाची अपेक्षा आहे। ग्रामीण संस्कृती आणि ग्रामीण साहित्य हे तर संस्कृतीचा केंद्रामध्ये असणारा गाभा आहे। ग्रामीण भारत याच सांस्कृतिक चळवळीतून संपन्न होणार आहे आणि म्हणून ग्रामीण माणसाचं मनोरंजन, ग्रामीण माणसाचं उत्थान आणि ग्रामीण माणसाचा विकास, सर्वार्थाचा विकास साध्य आणि सिद्ध करण्याच्या दृष्टीनं अनेक कवींचा गोतावळा एकत्र येणार आहे। परिसंवाद, उद्योगपती, शेतकरी, राजकीय नेते हजर राहणार आहेत। विशेषतः बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत आणि इथले नगरपालिकेचे आतिफ शेख या दोघांनाही सन्मानानं निमंत्रित करण्याचं प्रयोजन या सगळ्या संयोजक मंडळीने माझ्याजवळ व्यक्त केलं आणि त्यांना ते निमंत्रण देणार आहे। अशा प्रकारे राजकीय प्रतिनिधी आणि समाजाचे प्रतिनिधी, संस्कृतीचे प्रतिनिधी अशा सर्वस्तरीय प्रतिनिधींचा एक सांस्कृतिक अशा प्रकारचा गोतावळा या निमित्तानं 2 दिवस भरगच्च कार्यक्रमामध्ये यशवंतराव नाट्यगृह, जे बार्शीचं प्रसिद्ध नाट्यगृह आहे, त्या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। संयोजकाच्या वतीने मी आपल्याला विनंती करेन की आपण सर्वांनीच या कार्यक्रमाचा जरूर लाभ घ्यावा। धन्यवाद आणि शुभेच्छा।